subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथील हंबर्टिकर चौक परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील रहिवाशी रेल्वेचे अभियंता राजेश भीमराव मायकल वय वर्ष 49 यांचा दुसकेडा जवळील तापी पुलावर दिनांक 4 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुळाची देखभाल करत असताना रावेर दिशेने मालगाडी ही जात होती तर दुसऱ्या मार्गावरून रावेर कडून महानगरी एक्सप्रेस ही गाडी येत होती. गाडीचा आवाज ऐकून न आल्याने अचानक वेगाने आलेल्या महानगरी एक्सप्रेस पासून जीव वाचवण्यासाठी धावपळीने रेल्वेचा रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना महानगरी एक्सप्रेस या गाडीचा जबर मोठा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून भुसावळ रेल्वे हॉस्पिटल येथे आणले असता रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी करत राजेश मायकल यांच्या कुटुंबियांनी येऊन एकच हंबरडा फोडला. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार या घटने ठिकाणी 7 ते 8 कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आणि इतर प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांना देखील प्रतिक्रिया न देण्यास दबाव टाकलेला होता. परंतु रेल्वेच्या या हलगर्जी कारभारामुळे सुदैवाने या कर्मचाऱ्यांचा जीव तर वाचलाच, परंतु या कर्मचाऱ्यांमधील मनमिळावू अभियंताने मात्र आपला जीव गमावला असल्याने परिसरासह रेल्वेच्या विभागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.